नमस्कार, मी शीला पाटील. शिजोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे उपवासासाठी एक थोडीशी वेगळी डिश, गुलकंद आणि कॅरमल यापासून तयार केलेलं गुलेबहार. साबुदाण्याची खीर आपण नेहमीच खातो, पण त्यामध्ये थोडासा वेगळापणा आणून गुलकंद आणि कॅरमल वापरून आपण आज कॅरेमलाइज्ड गुलेबहार केलेला आहे. शिदोरीमधून मी आपणापर्यंत अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या नाविन्यपूर्ण पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे. त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पाहतो कॅरेमलाइज्ड गुलेबहार. गुलेबहार करण्यासाठी लागणारं साहित्य साबुदाणे. साबुदाणे प्रथम थोडंसं तव्यावरती गरम करायचं आणि भिजवायचं. त्यासाठी खूप काही, आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी जसं भिजवतो त्या पद्धतीनंच ते भिजवून घ्यायचं. आणि खूप साबुदाणे नाही लागत, अगदी एक 2-3 चमच्यामध्ये सुद्धा 2 वाटी खीर होऊ शकते. अगदी थोडेसेच साबुदाणे लागतात त्याला. आणि दूध, दूध 1 वाटी, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गुलकंद, गुलकंद 1 चमचा. त्यानंतर वेलची पूड, वेलची आणि साखर मिक्सरला लावून घेतलेला आहे. आणि काजू आणि बदामाचे काप, त्याची पूड पण करून घेऊ शकता, मी इथं काप घेतलेला आहे. आणि अगदी चिमूटभरच मीठ, गोडाचा कणी मोडण्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि साखर कॅरेमलसाठी, यामध्ये दुसरं साखर नाही वापरायचं. आपलं गुलकंद आणि कॅरेमल यापासून हे ह्याची खिरीची चव वेगळी येते, खूप छान लागतं. हे आपण कसं करायचं ते पाहू. एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी उकळेल ठेवायचं. छानशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे भिजवलेले साबुदाणे त्यातलं बघत बघत घालायचं, जास्त नाही घालायचं, आपल्याला ट्रान्सपरंट होणं एवढं. म्हणजे 2 चमचे घातलेले आहेत. मंद आचेवरती त्याला शिजत ठेवणे, अगदी ट्रान्सपरंट होणे इतपत शिजवणे त्याला. हे छानसं आता शिजले, असं छानसं ट्रान्सपरंट झालंय. आता त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालायचं. आणि उकळलेलं दूध घालायचं, शेजारी दूध उकळत ठेवायचं आणि ते दूध घालायचं. दूध शक्यतो आपल्याला जेवढं पातळ हवं त्यानुसार घाला. त्यामध्ये वेलची आणि साखरेचं पूड खाली लागू द्यायचं नाही, सतत हलवायचं. थोडस मंद आचेवर याला शिजू द्यायचं. आता खीर आता 1-2-3 मिनिटात छान शिजली आहे. त्यामध्ये गुलकंद घालायचं. गुलकंदाचा गोडवा बास होतो याला. आणि वरती आपण कॅरेमल घातल्यामुळं दुसरं साखर घालावं लागत नाही. हे पूर्ण गुलकंद त्यामध्ये विरघळू द्यायचं आणि छानशी उकळी आणायचं. ही खीर आपण गरम पण खाऊ शकतो आणि फ्रीजला ठेवून थंड करून पण खाऊ शकतो. गुलकंदाची चव फार छान लागते याला. तर छानशी उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा. आपल्या खिरीला छानशी उकळी आली. आता गॅस बंद करायचा. तयार झालेल्या गुलेबहार मध्ये अगदी एकच कण मीठ टाकायचं, म्हणजे गोडाची कणी मोडली जाते आणि चव छान येते. आणि हे आता ज्या भांड्यामध्ये आपण सर्व करायचंय त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. तयार झालेले गुलेबहार मी यामध्ये ओतून घेतलेले आणि थोडंसं थंड करायला ठेवलंय. आता आपण कॅरेमल करून घेऊ. कॅरेमल करण्यासाठी एका कढईमध्ये मी साखर घातले 1/2 वाटी. आणि असं फक्त गॅसवरती कढईमध्ये असं पसरून ठेवले त्याला. गॅस मध्यम ठेवलाय.
तर साखर हळूहळू विरघळायला लागले, थोडस हलवायचं, आता साखर पूर्ण विरघळू द्यायचं. साखर आता छानस विरघळले, हे बघा असं छानस कॅरेमल तयार झाले, त्याचा रंग पण थोडा छान असा सोनेरी आलाय. जास्त काळपट होऊ द्यायचं नाही. हा असं एक तारी थोडस असं पाक यायला लागलं, असं बारीकस तार यायला लागले. आता गॅस बंद करायचा, थोडस हलवायचं हे. बारीकशी तार आली आहे त्यामुळं हे मिश्रण आता आपण गुले बाहेर वरती ओतून घ्यायचं. हे तयार झालेलं कॅरमल अलगद याच्यावरती ओतून घ्यायचं. या पद्धतीनं एक अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आपली छानशी खीर आता तयार झाली आहे. कॅरेमल आता त्यामध्ये घट्ट होऊन बसले, ते हळूवार असं फोडून घ्यायचं आणि हे असं मस्त असं आपली कॅरेमलाइज गुले बाहेर तयार झालं. हे आता सर्व करायचं. उपवासासाठी ही एक वेगळी डिश होऊ शकते. हे बघा मस्तच असं पूर्ण मिक्स करायचं आणि छान असा त्याचा स्वाद घ्यायचा. करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा. थँक्यू.